अन्यथा नाभिक बांधव स्वखर्चेतून किल्ले प्रतापगड येथे पुतळा उभारतील शंकरराव गायकवाड. शूरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने सातारा ते प्रतापगड दुचाकी रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी जिल्ह्यातील अनेक गावातून नाभिक बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थिती दर्शवली. ही दुचाकी रॅली सातारा जिल्हा परिषद मैदान येथून श्री गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली. शासनाने भव्य पुतळा उभारावा, अन्यथा महाराष्ट्रातील तमाम सकल नाभिक समाज बांधव स्वतःच्या स्वखर्चातून प्रतापगडावर पुतळा उभारतील, तसेच महाराष्ट्रातील सकल स्वाभिमानी नाभिक समाज ला कोणत्याही खाजगी जागेमध्ये पुतळा नको आहे, शासनाच्या आणि प्रतापगडावरच पुतळा हवा आहे, असे राज्य अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी किल्ले प्रतापगडच्या प्रवेशद्वाराजवळ वीर जिवाजी महाले यांच्या भव्य प्रतिमा अनावरण प्रसंगी बोलताना गौरवोद्गार काढले. रॅली मार्गावर ठिकठिकाणी नाभिक समाज बांधवांच्याकडून रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रॅलीचे आयोजन राज्य सरचिटणीस मंगेश काशीत सातारा जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले. या जयंतीनिमित्त संघटनेचे राज्य पश्चिम महाराष्ट्र जिल्हा तालुका शहर विभाग कार्यकारिणीचे पदाधिकारी तसेच सातारा रायगड पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने नाभिक बांधव उपस्थित होते. प्रतिनिधी प्रमोद पंचपूर, एबीपी माझा.